ठाणे हे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे. मला वाटतं ठाण्यातून पहिली रेल्वे ही ठाण्यातून सुरू झाली. परंतु गेले कित्येक वर्ष रेल्वे बजेट आले की आमचे ठाणेकर सर्व टी व्ही लावून बघतात की बाबा आपल्या ठाण्यासाठी काय वाटा आपल्याला मिळतो का. परंतु दुर्दैवाने 3 वर्षापूर्वीच मला वाटतं ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना ठाणे रेल्वे स्टेशन हे वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन होणार म्हणून मोठी हेडिंग टी व्हीवरती आली होती. त्यानंतर मोठमोठे होल्डिंग्स लागले होते. परंतु गेली 3 वर्ष आम्ही वाट बघतोय, परंतु आज तक ते वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन झालं नाही. आणि म्हणून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये जी वाहतूक कोंडी होती त्यावेळेला रेल्वे स्टेशन रेल्वेकडे आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. व त्या प्रयत्नाला यश मला वाटतं मी महापौर असताना आलं. आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो सॅटिस प्रकल्प जो त्यावेळेला मंजूर केला गेला, ॲक्च्युली रेल्वेने करायला पाहिजे होतं, परंतु ठाणे महापालिका ते बनवत आहे. आणि तो प्रयोग सक्सेस झाल्यानंतर आता आपण कोपरीलासुद्धा पलीकडे कोपरी वेस्टलासुद्धा हा प्रकल्प आपण राबवतो आहे. त्याचीसुद्धा मंजुरी आता काही दिवसात मिळेल. 19 तारखेला महासभेमध्ये तो विषय आहे. या रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये जवळजवळ 10 ट्रॅक्स आहेत, परंतु तिथे अजूनही त्या तिकडे महिलांसाठी टॉयलेट नाही. 2 वर्षापूर्वी AC टॉयलेटचं उद्घाटन केलं. ते आत्ता मला वाटतं मी आताच ते काम सुरू केलं आहे. ते टॉयलेटसुद्धा होणार आहे. 15 दिवसापूर्वी दिल्लीला जाण्यापूर्वी आम्ही रेल्वे स्टेशनला व्हिजिट केली. त्यांना मागण्या सांगितल्या की बाबा तुम्ही या रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये ज्या काय फॅन पाहिजेत, ATM मशीन बंद आहेत, शौचालय पाहिजे, ह्या तर प्राथमिक गरजा आहेत. हे मला वाटतं त्या प्रवाशांच्या मागणीनुसार ते करायला काही हरकत नाही, परंतु दुर्दैवाने ते केल्या जात नाहीत. जवळजवळ 6 ते 7 लाख लोक दिवसाला रेल्वेने ठाणे रेल्वे स्टेशनमधून प्रवास करत असतात. आणि या रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना मागण्या केलेल्या आहेत की त्या ATM मशीन ज्या आहेत त्या तुम्ही कराव्यात. 15 ऑगस्टला आजच त्यांनी आम्हाला सांगितलं, 15 ऑगस्टच्या दरम्यान ह्या सर्व रेल्वे स्टेशनच्या वरती ज्या 1st फ्लोअरला जे त्यांचं बुकिंग विंडोज आहेत त्या ते लोक चालू करतायत. त्याचबरोबर CCTV कॅमेरे सांगितलेले आहेत. आता 40 CCTV कॅमेरे लावलेले आहेत. अजून 100 CCTV कॅमेरे 15 ऑगस्टपूर्वी ते लागणार आहेत. त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये ह्या रेल्वे स्टेशनच्या गेली कित्येक वर्षाची आमची मागणी आहे की ह्या रेल्वे स्टेशनमध्ये काहीतरी बदल घडावा, जेणेकरून प्लॅटफॉर्मची उंची आहे, शौचालय टॉयलेट आहेत, किंवा फॅन्ससारखे अजूनही काही ठिकाणी फॅन्स लावलेले नाही, बुकिंग विंडोच्या इथे फॅन्स नाहीत. म्हणजे जागतिक दर्जाचं रेल्वे स्टेशन जाऊ दे, पण ह्या प्राथमिक सुविधा तरी देण्याचा प्रयत्न या रेल्वेने करावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं. आणि ते 15 ऑगस्टपूर्वी ते लोक सर्व करून देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर जो ठाण्याचा महत्त्वाचा रेल्वे प्रश्न म्हणजे जे एक्सटेंडेड रेल्वे स्टेशनसाठी आम्ही मेंटल हॉस्पिटल इथे जी ह्याची हेल्थ डिपार्टमेंटची जागा आहे ती जागा आम्ही गेली 10 वर्ष मागतो आहे. मी ठाणे विधानसभेचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न काढला होता. त्यावेळेला जे आरोग्यमंत्री होते शेट्टी, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही करतो, कारण आम्ही जी जागा 90 एकरची जागा मेंटल हॉस्पिटलच्या जवळची आहे त्यातली आम्ही 10 एकर जी अतिक्रमण झालेली जमीन जी आहे ती आम्ही मागतो आहे. आणि ती तुम्हाला आम्ही त्यांचं पुनर्वसन करून उरलेल्या जागेमध्ये रेल्वे स्टेशन बांधावं असा आमचा प्रपोजल आहे. परंतु जाणून बुजून त्या सर्व मंडळींनी सांगितले की मुंबई महापालिका शिवसेना भाजपच्या ताब्यात आहे, ठाणे महापालिका भाजपच्या ताब्यात आहे, कल्याण महापालिका ताब्यात आहे, त्यानंतर तुमची बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, ह्या सर्व महापालिकेमध्ये शासनाच्या मार्फत जे काही अडथळे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात. म्हणजे महापालिका सक्षम असतानासुद्धा
एखाद प्रोजेक्ट आम्ही त्यांच्याकडे एनओसी साठी पाठवतो, परंतु दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष काम केलीच जात नाही। आज मुंबई युनिव्हर्सिटीचं विद्यापीठाला मी महापौर असताना डॉक्टर खुल्ले त्यावेळेला कुलगुरू होते, ज्ञानसाधना कॉलेजच्यासाठी कार्यक्रमाला तिथे आले होते आणि त्यांनी मला विनंती केली महापौर नात्याने की तुम्ही आम्हाला मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्रासाठी जागा द्या। मी त्यांना त्या माझ्या अध्यक्षीय भाषणामधून सांगितलं की तुम्हाला मी जागा देतो, 48 तासामध्ये स्पेशल मीटिंग कॉल करून ठाणे महापालिकेने जवळजवळ 300 कोटीची जागा त्यांना आम्ही विनामूल्य दिली। परंतु गेली दुर्दैवाने 8 वर्ष झाले, त्या 8 वर्षानंतर ज्यावेळेला मी कुलगुरूंवरती हक्कभंगाचा ठराव आणला त्यावेळेला ते शस्त्र उगारल्यानंतर त्याची काम सुरू झालं। 2 वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन केलं, सर्व संबंधित मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री तिथे आले, परंतु एक वीट लागली की नाही। ज्यावेळेला कुलगुरूंवरती हक्कभंग आणल्यानंतर हे जर काम असं अशा पद्धतीने जर हे जर मंडळी असे करत असतील, 300 कोटीची साहेब जागा विनामूल्य दिली आम्ही महानगरपालिकेने, त्याचं रिझर्वेशन होतं 37 खाली आम्ही कारवाई करून त्याचं रिझर्वेशन चेंज करून दिलं, जागा ताब्यात दिली, जागा ताब्यात दिल्यानंतर तिथे अतिक्रमण झाल्यानंतर आम्ही त्यांना 2 अतिक्रमण काढून दिलं। म्हणजे एखादा प्रोजेक्ट कुठलाही राबवायचा असेल तर राज्य सरकारची जाणूनबुजून तिथे अडथळा आणण्याचं काम ते सातत्याने करत असतं, केंद्र सरकार करत असतं। म्हणजे कुठल्याही परिस्थितीत नगरपालिकेची कामं मोठ्या मोठ्या योजना होऊ नये यासाठी अडथळ्याची शर्यत पार करून आम्हाला तो विकास करावा लागतो। त्यानंतर आज मेट्रो रेल्वे, पहिली महाराष्ट्रातली महानगरपालिका असेल त्या महानगरपालिकेने मेट्रोसाठी 15 वर्षापूर्वी ठराव केला। आम्ही रिझर्वेशन साईट डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रिझर्व करून जवळजवळ 300 एकर जागा रिझर्व करून ठेवली कारशेडसाठी, परंतु आज आम्ही स्वप्न बघतोय मेट्रो। कालच बघितलं की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, आता 3 महिने राहिलेले आहेत, काहीतरी घोषणा करून टाका, आम्ही आपले ठाणेकर वाट बघतोय की कधी मेट्रो येणार, परंतु आज तग आहे त्या कागदावरच्या घोषणा त्या प्रत्यक्षात कधी येणार हा सुद्धा एक प्रश्न आहे। कारण पहिली महानगरपालिका असेल साहेब नवी मुंबई महापालिका, आत्ता त्यांनी ठराव केला आणि त्यांना मेट्रो हे केली, पुण्याला आत्ता त्यांनी 3 वर्षापूर्वी हे केली कारण तिथे अजितदादा तिथले हे आहेत। म्हणजे ही सर्व दादा बाबा ही मंडळी सर्व त्यांचा ह्याचा वापर करून त्या त्या महापालिकेमध्ये त्या त्या सत्ता आहे त्या सर्व त्या महानगरपालिकेमध्ये या योजना आणल्या जातात। परंतु ज्या जी पहिली महानगरपालिका महाराष्ट्रातली की जिने मेट्रोचं रिझर्वेशन ठेवलं, 300 एकर जागा रिझर्व केली, परंतु आज आम्हाला ते घोषणा फक्त नकोय तर त्या हे काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। त्याचबरोबर जो CRZ संदर्भामध्ये आत्ताच आम्ही एक 120 कोटीची योजना जी ठाणे महापालिका स्वतः राबवते, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट साकेत ते गायमुख या ठिकाणाहून ती संबंध सुशोभीकरणाचं काम करण्याचा प्रोजेक्ट 2 वर्षापूर्वी आम्ही केंद्र सरकारकडे दिला होता, परंतु आज तग हो झाला नाही। परंतु 4-5 दिवसापूर्वीच आम्ही जावडेकर साहेबांना भेटलो, ती योजना त्यांच्याकडे दिलेली आहे, ती मंजूर करावं असं त्यांना सांगितले। महापालिका खर्च करणं फक्त आपण NOC द्यायचे, तो सुद्धा प्रोजेक्ट चांगला मला वाटतं महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट होईल की वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये ठाणे महापालिकेने हा प्रोजेक्ट स्वतः त्याच्यात राबवते। त्यानंतर नवी मुंबईचा जो महत्वाचा जो प्रश्न आहे, विचारे सर एक 2 मिनिटात आपण हे करूया कारण प्रश्न उत्तरही आहेत। मुंबईमध्ये एअरपोर्ट हा विषय गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे, त्यानंतर तो करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर जे इंडस्ट्रीयल बेल्टमधल्या ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत ह्या संबंध इंडस्ट्री नवी मुंबई ठाण्यामधून हद्दपार झालेले आहेत, त्या दृष्टिकोनातून त्या कशा येतील, त्यांना कशा फॅसिलिटी देता येतील, तो आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी साहेब 5-5 दिवस 4-4 दिवस आजही पाणी येत नाही, आजही पाणी येत नाही, तर त्या ठिकाणी 10 लाख लोकसंख्या आहे, 64 MLD पाणी पाहिजे साहेब, तर त्यासाठी सुद्धा ती योजना कार्यान्वित होईल या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष घालणार आहोत। त्याचबरोबर CRZ काही प्रश्न आहेत नवी मुंबईचे, ते सुद्धा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि जे काही प्रोजेक्ट आहे, आता मला वेळ कमी दिलेला आहे,
त्यामुळे मी जे काय वचनामा आम्ही जो दिलेला आहे तो पूर्ण करू असा मी आपल्याला वचन देतो.